स्वप्नांच्या पलीकडे। बस गाड़ी बस। वैदेही घरी चल। नहीं पप्पा, मी तुमच्या घरी येणार नाही। मग कुठे जाशील? हे बघ, फुकाचा मान करू नये। शेवटी मी म्हटलं तसं झालं ना, पडलीस ना घराबाहेर 6 महिन्याच्या आत। हो पडले ना, पण प्रेमासाठी। पप्पा, मी तुमच्या घरातून बाहेर पडले ते माझ्या श्रेयसच्या प्रेमासाठी, आणि आज या घरातून बाहेर पडतेय ना तेही माझ्या माणसांच्या प्रेमासाठी। ते आता तू काही म्हण, पण शेवटी मी जिंकलो। हाच फरक आहे पप्पा, तुमच्यात आणि माझ्या सासऱ्यांच्यात। तुमच्या इतके त्यांच्याकडे पैसे नसतील पप्पा, पण आपल्या माणसांना, आपल्या घरच्यांना देण्यासाठी खूप प्रेम आहे पप्पा। निव्वळ तुमच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं म्हणून तुम्ही तुमच्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्याची स्वप्न पाहत होता, आणि ते पप्पा अख्खं घर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली ना तरीही ते माझ्या स्वप्नांना जपत होते। हा खूप मोठा फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्यात। वैदेही, खबरदार त्या माणसाची आणि माझी बरोबरी केलीस तर काय लायकी आहे त्याची? घराचं कर्ज चुकवण्यासाठी घरच्या सुनेला बाहेर पडावं लागतंय, आणि तरी सुद्धा तुला त्याचा एवढा पुळका? हो, कारण त्यांनी नाही सांगितलं मला घराच्या बाहेर पडायला पप्पा। तो सर्वस्वी माझा निर्णय होता, माझ्या माणसांसाठी आणि माझ्या घरासाठी घेतलेला निर्णय। आणि पप्पा, हा निर्णय घेण्याची ताकद आणि शिकवण ही सुद्धा माझ्या माणसांनीच दिली आहे। या घरात माणसांची मनं जपली जातात पप्पा, स्टेटस नाही। बस झालं त्यांचं कौतुक। हे बघ, मुकाट्यांनी घरी चल, नाहीतर तुला जायला दुसरी कुठचीही जागा नाहीये। मी कुठेही जाईन आणि कशीही जगेन, पण तुमच्या घरी येणार नाही पप्पा, कारण तुमच्या घरी येऊन मला माझ्या सासरजांचा अपमान नाही करायचा। हा अविचार आहे वैदेही। तुमच्या विरुद्ध केलेला विचार आहे ना, मग तो अविचारच असणार। चालेल पप्पा, हा अविचार असेल, वेडेपणा असेल ना, तरीही मला चालेल, तो मी करेन, पण तुमच्या घरी खरंच येणार नाही। वैदेही, तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? हो मला कळतंय पप्पा, मी तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही। ही पैशाने प्रेमाशी मांडलेली लढाई आहे, आणि पप्पा माझा पक्ष प्रेमाचा आहे। वैदू, जास्त शहाणपणा करू नकोस, मुकट्यानी घरी चल। अगं, बाहेरच्या जगाचा अनुभव तरी आहे का तुला? जगण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात माहितीये तुला? नाही माहित पप्पा, पण मी जगेन, कशीही जगेन, कारण माझ्या बरोबर ना माझ्या सासरच्या मंडळींचे आशीर्वाद आणि त्यांच्या प्रेमाची ताकद आहे। हे बघ, या सगळ्या पुस्तकी गप्पा पुस्तकात छान वाटतात, वास्तवाशी सामना होईल ना तेव्हा माझे शब्द आठवतील तुला। कधीच नाही पप्पा, कधीच नाही। मला नेहमी तुम्ही माझा, माझ्या घरच्यांचा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या प्रेमाचा केलेला अपमान आठवेल नेहमीच। बस पुरे झाला गाढवपणा, गुपचूप गाडीत बस। हे बघ, माझ्या घरी यायचं नसेल ना तर तुझ्या आईच्या घरी चल। आईच्या घरी?
आईचं घर असतं ना पप्पा, तर मला तिथून कधीच बाहेर जावं लागलं नसतं. पप्पा, मी आता परत येणं शक्य नाही. फक्त एकच वचन देते, मी जगेन, कशीही जगेन. कारण मला माझ्या सासरी इतकं प्रेम मिळालंय ना, की आता कुठल्याही आणि कसल्याही प्रसंगाला मी तोंड देऊ शकते. त्यामुळे तुम्ही घरी जा पप्पा, तुम्ही घरी परत जा. वैदेही, जास्त शहाणपणा करू नकोस. आय एम सॉरी पप्पा, आय एम सॉरी. तोंड गोड करा, हॅपी दसरा. नाव काय तुमचं? जनार्दन. अरे वा वा वा, जनार्दन, तोंड गोड करा. इन्स्पेक्टर साहेब, तोंड गोड करा. तुला हवं तू नाही कधी म्हणणारच नाही, सगळंच घे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता चला घरी जाऊन जीवाचा दसरा करा. म्हणजे काय आहे, आमच्या दोघांमध्ये जो ताण तणाव होता की नाही तो आता संपलेला आहे. आमच्यात म्हणजे कोणाच्यात? माझ्यात आणि पाटकरांमध्ये. तुम्ही इथे उभे राहिलात तर त्यांचा मानसिक ताण वाढेल. बिचारे आत्ताच हॉस्पिटलमधून आलेले आहेत, लक्षात आलं ना तुमच्या? म्हणून तुम्ही आपले जा. काय झालं, सगळंच अनिश्चित नाही हो. जर काय उलट सुलट झालं असतं तर, म्हणून तुम्हाला तजदी दिली. पण आता तसं काही घडलेलं नाहीये, लक्षात दिला बा. तर तुम्ही घरी जा. येऊ येऊ? अजिबात नका येऊ. मी येतो. ओके. नाहीतरी घाबर पेली. चला चला, तू गाडीत जाऊन बस रे. आई आई, तुम्ही जरा शांत व्हा. झालं, आता वादळ सगळं शमलं. परत पण तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी म्हणून किती समजूतदारपणे घेतलं ते सगळं, नाही तर केवढा गोंधळ उडाला असता. उलट चुलट काहीतरी घडलं असतं. गडबड, गोंधळ, रडारड. आणि दसऱ्याच्या दिवशी मला रडारड मात्र अजिबात आवडत नाही. देवाच्याच सांगते तुमका. आता काय सांगा, तुमच्या आमच्यातलं वैर सगळं संपलेलं आहे. वैदेही गेली, ती आली म्हणून वादळ आलं होतं घरामध्ये. ती गेली, हे वादळ गेलं, लक्षात दिला मग तुमच्या? आता आपण सगळे की नाही अगदी गुण्या गोविंदाने राहूया, होय की नाही? नमस्कार. अरे पाटकरांनो, तुमका एक सांगायचंच राहुला. काय आहे, वैदेही घराबाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला कर्ज मुक्त करेन असा शब्द दिला होता. आणि प्रभाकर सामंतांचा शब्द म्हणजे शब्द. शब्द जपतो प्रभाकर सामंत. माझ्या शब्दाप्रमाणे या दसऱ्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे. काय पाटकर, कर्जमुक्त? पण कर्जमुक्त केलं याचा अर्थ मी कर्जाचे कागद फाडलेले नाही आहेत आणि फाडणार सुद्धा नाही. कोणी सांगावं, माझी पाठ वळल्याबरोबर तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला बोलावून घ्याल आणि परत घरात घ्याल. काय भरवता? खेळ मांडलेला नाहीये मी. संबंध तोडायचे म्हणजे तोडायचे. ती किंवा तुम्ही मरेपर्यंत.
लक्षात येईल मा. आणि हा प्रभाकर सामंत काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आई. येतो हा. अरे तुमका महत्वाचं सांगायचंच राहूला. तुम्हाला जर कुठल्या कार्यासाठी पुन्हा कर्ज लागलं ना तर माझ्याकडे संकोच न करता मागा. मी देईन तुम्हाला. सांगा हरियाणा काळजी घे त्यांची. हॅपी दसरा. माहितीच नव्हतं नाही आपल्याला. तुम्हाला दोघांनाही माहिती होत ना, मला का नाही सांगितलं. आई अगं सामंत असं म्हणालेत म्हणजे असंच होईल कशावरून. हो आई तुम्ही नका काळजी करू. काय कमी केलं होतं देवाचं मी कुणास ठाऊक. म्हणून सणासुदीच्या दिवशी माझ्या पोरीवर अशी वेळ आणली त्याने. आई प्लीज असं नका बोलू. अशू बघ ना रे फोन करून त्यांना काय झालंय तिकडे. अगं मी कधीचा ट्राय करतो पण पप्पा फोनच उचलत नाहीये. काय झालं कशी बैदू काय झालं सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे. हो तुम्ही काही बोलत का नाही आत. अहो अहो बोला ना. अरे अशू बघणार आहे ना बोलताच निघून गेले. आई अहो पप्पा एकटे आले वैदू त्यांच्या बरोबर आली नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना. वैदू त्यांच्याबरोबर आली नाही म्हणजे ती घरी आहे सुखात आहे हो ना. तू फोन करतेस का तिला जरा. आई फोन उचलत नाहीये ती. कामात असेल ना कदाचित. थोड्या वेळाने ट्राय करू. का जाऊ दिलं तुम्ही वहिनीला. बाबा सांगा ना का जाऊ दिलं तुम्ही वहिनीला. तिने घेतलेला निर्णय मान्य करण्याशिवाय आपल्यासमोर कुठला मार्गच नव्हता. इकडं आठ तिकडं विहीर अशी आपली अवस्था झाली होती मानू. तीही हट्टाला पिटली होती ना. का मी असा हट्ट केला असत तर मला घरातून जाऊ दिलं असत. मानू आता थोबाडीत मारीन हा. तू उगाच काही बाई बोललीस तर तेच तेच अगं. मी असा हट्ट धरला असत तर मला थोबाडीत मारून घरी बसवलं असत तुम्ही. नाही पण ती ती तुमची मुलगी नाहीये ना. आता खरंच मारेन हा मी इथून उठून. मानू का गं असं बोलतेस तू.
का असं बोलून जिवारी धाव घालतेस तू आमच्या? मी आणि यशवंतनं काय कमी प्रयत्न केले का आपलं कुटुंब तुटू नये म्हणून? आमचे सगळे प्रयत्न फोल ठरले. फोल गेले आपण तिला थांबू शकलो असतो, पण तरी आपण तिला जाऊ दिले. कारण तेच आपल्या सोयीचं होतं ना. शालिनी, तू तरी असं बोलू नकोस ग. खरं आहे आई, या घरासाठी आपल्या सगळ्यांसाठी ती हे घर सोडून गेली. आपल्या कोणाला जमलं नाही ते तिने करून दाखवलं. आज आपली ऐपत असती तर घरच्या सुनेवर बेघर व्हायची वेळ आली नसती. कुठेस तू? प्लीज परत ये ग, तुझ्या श्रेयसाठी परत ये. मी नाही काय करू शकलो तुझ्यासाठी. एकही वचन पूर्ण नाही केलं मी. अजून आपल्या लग्नाला 3 महिने सुद्धा पूर्ण झालेले नाहीयेत, आणि त्याआधीच तुला तुझ्या हक्काच्या घरातून बाहेर पडावं लागलं. तू का शपथ घातलीस मला वैदू? आपण काहीतरी पर्याय शोधला असता ना ग. वैदू, आता तुला कुठे शोधू? कुठेस तू? काय करशील? कुठे जाशील? आई बोल ना. अहो ते सामंतांची आठ तर वैदेहीला माहित नव्हती, आम्हाला कोणालाच माहित नव्हती. मग तिला कशी काय कळली? का नाही अडवलं तिला तुम्ही? मी थांबवलं शैलजा, खूप थांबवलं. माझ्यावर विश्वास ठेव, मी तिला हर परीने समजावलं, पण तिचं एकच म्हणणं होतं, पप्पा तुम्ही जिंकला नाही आहात, तुम्हाला मी जिंकू देणार नाही. तुमच्यामुळे गेली ती, तुम्ही तुम्ही घालवलंय तिला. काळजी नको करू, काळजी नको करू. वैद्यही परत या घरात येईल. सॉरी मयुरेश, आता वैद्यही या घरात परत येणार नाही. मी तिला परत येऊ देणार नाही. तर तुला श्रेयसची काळजी आहे ना, त्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे मी आधीच ठरवलंय.